लक्षवेधी क्रमांक दोन. अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दोन. नाही अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय नैना क्षेत्राच्या नैना या प्राधिकरणाची घोषणा 2013 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे आणि पनवेल येथे निर्माण होणाऱ्या विमानतळाच्या अनुषंगानं हे नैना प्राधिकरण या विमानतळाच्या 25 किलोमीटर त्रिज्येमध्ये झालंय आणि अशा वेळेला या भविष्यामध्ये जे विमानतळ येणार त्याचं त्यामुळे वेगानं जे नागरीकरण वाढणार आहे या नागरीकरणाला नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होईल अशी आशा वाटल्यामुळे आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये या नयनाचं स्वागत केलं होतं. मात्र ज्या ग्रामस्थांचं या प्राधिकरणाला सहकार्य झालं पाहिजे आणि तो विकास झाला पाहिजे त्या ग्रामस्थांमध्ये आता याला 9 वर्ष लुटून देखील अद्यापही संभ्रम कायम आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं नयनाच्या बाबतीमध्ये त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. टीपी स्कीम मध्ये आता त्याचं परिवर्तन झालंय आणि म्हणून या ठिकाणी ज्या विना परवानगी इमारती बांधल्या जातात या विना परवानगी बांधल्या जाणाऱ्या इमारतींच्या वरती नियंत्रण ठेवलं पाहिजे यासाठी माझ्यासारखा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला पाठपुरावा करतो त्यावेळेला आमच्या बाबतीमध्ये स्थानिक जनतेमध्ये राजकीय पक्षांच्या कडून संभ्रम निर्माण केला जातो आणि मग प्राधिकरण अशा वेळेला स्पष्ट असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या इमारतीचा मध्ये स्लॅब कोसळून एक 12 वर्षाचा मुलगा या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे त्या इमारती 25-30 वर्ष जुन्या झालेल्या आहेत. मग 25-30 वर्ष या इमारती जुन्या झाल्या यांना जर रिडेव्हलपमेंट करायचं आहे माझी लक्षवेधी त्या संदर्भात आहे. मग ही रिडेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भामध्ये जर आहे तेवढाच FSI कायम राहिला तर ती लोक स्वतःची घर ही चांगल्या पद्धतीनं कशी बांधू शकतील आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांना वाढीव FSI दिला पाहिजे. मग नैना क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रामध्ये तुम्ही UDCPR लागू केला. माझा मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की हा UDCPR नैना क्षेत्राला सुद्धा तुम्ही लागू करणार का? हा प्रश्न क्रमांक एक. दुसरं असं आहे अध्यक्ष महोदय याच्या बरोबरीनं या सर्व परिसरामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासा बाबतीत उत्तरात म्हटलं की पायाभूत सुविधांचा विकास स्थानिक स्वराज्य संस्था करेल. कसं करेल? 25-30 हजाराच्या घरामध्ये पनवेलच्या भोवतालच्या प्रत्येक ग्रामपंचायतीची लोकसंख्या वाढली. प्रश्न विचारला एक, दुसरा विचारतोय अध्यक्ष महोदय. प्रश्न घ्या ठाकूर साहेब. अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारलाय आणि मागाशी स्कोपच्या बाहेरचं काय काय झालंय अध्यक्ष महोदय आपल्या समोर झालंय. मी स्कोप मधला विचारतोय. अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत करेल, जिल्हा परिषद करेल. आता महापालिकेत या क्षेत्राला घेतलं नाही. 2013 साली तुम्ही 23 गावं जाहीर केली अंतरिम विकास आराखडा. मग त्या आराखड्यावरती अजूनही काम सुरू आहे. अजूनही 23 गावांची पूर्णपणानं ही IDP डिक्लेअर झालेली नाही आणि मग ही वाढणारी लोकसंख्या आहे याच्यामध्ये एक एक इमारतीला एकेका कॉम्प्लेक्सला सिडको डेव्हलपमेंट चार्जेस घेऊन परवानगी देते. मग हे डेव्हलपमेंट चार्जेस तिथल्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करा. आणि म्हणून माझे या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की या पायाभूत सुविधांचा विकास स्थानिक स्वराज्य संस्था करू शकत नाहीत. सिडकोनं नैनानं या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये गटार असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या साठी त्या ठिकाणी प्रामुख्यानं मोठ्या योजना करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर बगीचे, मैदान यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास सिडकोनी करावा असा शासन आदेश देईल का? नंबर दोन. तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की या नैना प्राधिकरणाच्या साठी शासनानं आता इन्फ्रास्ट्रक्चर कंट्रीब्युशन चार्जेस असा घेण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. प्रचंड विरोध त्या परिसरामधल्या ग्रामस्थांकडून विकासकांच्या कडून होतोय आणि त्यामुळे या अशा पद्धतीनं नुसत्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यावर पण तुम्ही कॉन्ट्रीब्युशन चार्जेस घेणार आणि त्यामुळे हे चार्जेस घेण्याचं रद्द करा असा सिडकोला शासन आदेश देईल का? हे तीन प्रश्न अध्यक्ष महोदय. चौथा प्रश्न नंतर विचारतो. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रसांजली या ठिकाणी लक्षवेधीद्वारे जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना देखील माहिती आहे की काही ठिकाणी आता ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याच्यामधले काही स्लॅब कोसळून देखील त्यांनी आता उल्लेख केला की 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता या संपूर्ण रिडेव्हलपमेंटला एक पॉलिसी करणं गरजेचं आहे जी दुर्दैवानं आजपर्यंत पॉलिसी झालेली नाही. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कुणी करायच्या? स्थानिक स्वराज्य संस्थेनं करायच्या की सिडकोनं करायच्या? याच्यामध्ये देखील आपल्याला धोरण स्पष्ट करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी पेण, उरण आणि पनवेल
त्याच्यातली 175 गावं ही या नैनामध्ये इन्क्लूड झाली आणि त्याच्यानंतर हा सगळा जो डेव्हलपमेंट प्लान आहे तो त्यांनीच तयार करायचा, तिथंच डेव्हलपमेंट करायचं, रिकन्स्ट्रक्शन करायचं हे धोरण शासनानं फायनल केलं. पण सिडकोनं जो सन्माननीय सदस्यांनी उल्लेख केला की UDCPR मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या नैनाला लागू होणार आहेत का, असं जे सन्माननीय सदस्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी आपल्याला धोरण निश्चित करावं लागेल आणि धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर सूचना दिल्या जातील. दुसरी महत्वाची गोष्ट आपण सांगितली की तिथली जी आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक आहेत ती 1 BHK मध्ये किंवा छोट्याशा घरांमध्ये राहतात, त्याच्यामुळे FSI देखील वाढवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने देखील सकारात्मक पावली उचलली जातील, एक धोरण निश्चित केलं जाईल. आणि जो मगाशी उल्लेख आपण केलात की जो मुलगा लहान मुलगा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेला आहे त्याला मदत करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री मोदयांची चर्चा केली जाईल आणि मुख्यमंत्री मोदयांच्या मुख्यमंत्री फंडातनं त्याला मदत दिली जाईल. अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय मंत्री महोदयांच्या उत्तराचं स्वागत करतो की या संदर्भात लवकरात लवकर धोरण ठरवलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, योगायोगानं मंत्री महोदय आमचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे या जिल्ह्याच्या मध्ये या क्षेत्राचा विकास हा प्रचंड विकास वेगानं होतोय, तर या अनुषंगानं वेगानं हालचाली होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या संदर्भातली बैठक जर लागणार असेल किंवा निर्णय होणार असेल तर तो लवकरात लवकर झाला पाहिजे, टाइम बाउंड असला पाहिजे. तर किती कालावधीमध्ये या बाबतीत निर्णय घेतला जाईल किंवा या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जर बैठक घेतली तर नैनाच्या क्षेत्रातले जे सर्व आम्ही आमदार आहोत या सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्याकडचे जे विषय आहेत हे म्हणता येतील आणि नैनाचा विकास 2013 पासून थांबलाय तर त्यामुळे फार कुर्मगतीनं सुरू आहे, त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी अशा एखाद्या बैठकीची मुख्यमंत्र्यांनी ती बैठक घेण्याची आवश्यकता आहे. मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की किती कालावधीमध्ये अशी बैठक घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, नवीन वर्षात पहिला जो दौरा रायगडचा होईल तो सिडकोच्या कार्यालयामध्ये होईल, नैनाच्या सगळ्या आमदारांना बोलवलं जाईल, सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलवलं जाईल, एअरपोर्ट अथॉरिटीच्या लोकांना बोलवलं जाईल आणि नैनाच्या ह्या नादुरुस्त इमारती ज्या आहेत किंवा ज्या स्ट्रक्चरल ऑडिट होऊन ज्या धोकादायक इमारती बनलेल्या आहेत त्यांचा पुनर्विकास कसा करणार आहोत यासाठी बैठक घेतली जाईल.